कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, अनेकांची घरे बेघर झाली, कधी कुटुंब करताच गेला तर कधी घरातील करता मुलगा गेला, अशी दयनीय अवस्था सर्वत्र पाहावयास मिळाली। या संदर्भात अनेकांची दुर्दशा झाली, अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं, अजूनही ते देत आहेतच। अशा पीडित नातेवाईकास राज्य शासनाकडून 50,000 रुपयांची मदत तातडीने मिळणार आहे। यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ पीडितांनी घ्यावा असं आवाहन पालिका आरोग्य विभागाचे डॉक्टर बसवराज लोहारे यांनी केलं आहे। बीआरडीएसशी विशेष बातचीत करताना त्यांनी हे आवाहन केलं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच केंद्र शासन व राज्य शासनाने कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी एक शासन निर्णय पारित केला असून या निर्णयाद्वारे प्रत्येक मयत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 अनुदान देण्याचे ठरवलेले आहे। यामध्ये जे कोविडमुळे मयत झालेला जो व्यक्ती आहे त्याच्या व्याख्या या ठरवलेल्या आहेत। यामध्ये ज्या मयत जे मयत व्यक्ती आहे त्याचं आरटीपीसीआर टेस्ट किंवा रॅड टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर अशा व्यक्तीचा व्यक्तीला आपण सानुग्रह अनुदान त्याच्या निकट नातेवाईकास देऊ शकतो। तसेच जर एखादा व्यक्ती जर रुग्णालय बाहेर समजा कोविड झाला आणि त्याला 7 दिवसात किंवा 10 दिवसात डिस्चार्ज दिला आणि तो घरी जाऊन 30 दिवसाच्या आतमध्ये मयत झाला तर 30 दिवसाच्या आतला घर मयत झालेल्या लोकांना देखील हा कोविडचा कोविड-19 मृत्यू पावल्यामुळे त्याच्या निकट नातेवाईकास हा लाभ दिला जाईल। तसेच जर एखादा व्यक्ती कोविडने पॉझिटिव्ह आला आणि त्याला 30 दिवस उलटून गेले परंतु त्याचा आजार बरा झाला नाही, काही कॉम्प्लिकेशन झाले कोविडमुळे आणि तो 30 दिवसापेक्षा जास्त जर रुग्णालयात ऍडमिट भरती राहिला आणि त्यानंतर जरी दगावला तरी त्याच्या निकट नातेवाईकास कोविडचा लाभ दिला जाईल असं शासनाचे निर्देश आहेत। तसेच एखादा व्यक्ती घरामध्ये मयत पावला आणि जर त्याच्याकडे MCCD जे मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ जे सर्टिफिकेट असतं ते त्यामध्ये जर कोविड-19 उल्लेख असेल तरी देखील अशा मयत नातेवाईकांना मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना याचा लाभ देण्यात येणार आहे। तर महाकोविड-19relief.in या साईटवर जाऊन आपण आपण हा अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर जो आधार क्रमांक आपण भरलेला आहे मयत व्यक्तीचा आणि तो जर मॅच झाला त्या मयत व्यक्तीच्या या डाटाशी तर तो ऑटोमॅटिकली त्या पोर्टलला अपलोड होईल। एखाद्या मयत व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर अशा व्यक्तीने जर मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ केलेलं जे त्याचं सर्टिफिकेट आहे ते जोडलं असेल तर ते ग्राह्य धरून ते तो जो अर्ज आहे तो संबंधित मनपा आणि जिल्हा स्तरीय समितीकडे संगणकीय प्रणालीमधून तो अप्रुव्हलसाठी पाठवला जाईल आणि त्यावरनं त्यानंतर ते स्वीकृत करायचा किंवा कसे याबाबत त्या समितीकडनं निर्णय होऊन तो ऑनलाईन परत संबंधित विभागाकडे वर्ग केला जाईल आणि या आधारे या वेब पोर्टल माध्यमातूनच जे कोविड-19 मयत झालेले आहेत त्यांच्या निकट नातेवाईकांना लाभ देण्याची प्रक्रिया ही शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली आहे। तरी